नमस्कार, मी विष्णू सानप, डिजिटल प्रभातमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत. मी आहे आज पिंपरी चिंचवडमधील मोशी या ठिकाणी. मी आज अशा व्यक्तिमत्वाला भेटलो आहे की ज्यांनी आपल्या व्यवसायासोबतच समाजकार्याचा एक विडा उचलला. आपण व्यवसाय करत असताना समाजासाठीसुद्धा काही देणं असतं, याच जाणीवेतून मोशी येथील संतोष बारणे. सर्वप्रथम मी डिजिटल प्रभातचं मनापासून स्वागत करतो की त्यांनी माझ्या छोट्याशा कामाची दखल घेतली, त्याबद्दल मी मनापासून शुभेच्छा देतो. सरांच्या याच कार्याची दखल घेत श्रीलंकेतील ओपन युनिव्हर्सिटी कोलंबोमधील त्यांनी डॉक्टरेट पदवी सरांना सामाजिक कार्यासाठी दिली. ही एक सरांसाठी कौतुकास्पद आणि आपल्या सर्वांसाठीच कौतुकाची बाब. सर, सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. मनापासून धन्यवाद. सर, हा जो प्रवास आहे तुमचा, एक तुम्ही शेतकरी कुटुंबातून आलात आणि त्यानंतर तुम्ही व्यवसाय बांधकाम व्यवसायामध्ये आलात, त्यानंतर ही अशी कुठून तुमच्या मनात अशी हे झाली की आपण यासाठी करायला पाहिजे, लोकांसाठी काम करायला पाहिजे? खरं तर मला म्हणजे सांगायला एक खूप आनंद असं वाटतो की माझी सुरुवात जी झाली एक शेतकरी कुटुंबातून झाली आणि अतिशय खडतर प्रवासातून मी माझा मार्ग सुयस्कर कसा होईल हा नेहमी मी प्रयत्न करीत राहिलो. आणि मला ते प्रयत्न करत असताना मला सगळ्यात जास्त साथ लाभली ती माझ्या घरच्यांची, म्हणजे माझ्या भावांची, आईची, वडिलांची आणि माझ्या मित्रपरिवाराची. मी एकटा न असून माझ्या बरोबर सर्व कुटुंब माझं असेल किंवा माझे पार्टनर असेल, ह्यांची सर्वांची साथ मला नेहमी लागली. नेहमी विचाराची गंगा ही माझ्या मनामध्ये राहिली आणि मला जे प्रेरणा मिळती, तर आपण काहीतरी जीवनात आल्यावरती काहीतरी जे मानवाचं देणं लागतं, ह्या देण्याच्या हिशोबाने जीवनात एक ठरवलं की काय काय करायचं. तर सर्वजण आपल्या मुलांसाठी करत असतात, सर्वजण आपल्या नातेवाईकांसाठी करत असतात, पण मला स्वतःला असं वाटलं की काहीतरी आपण वेगळं करूया. तर वेगळं करणं काय काय वेगळं काय करायचं, तर वेगळं असं करायचं की आपण शिक्षणाची गंगा सर्व घरापर्यंत पोचली पाहिजे. मी 100% मुलांना देऊ शकत नाही, पण मला असं वाटलं की निश्चितच की आपली भागातील असेल किंवा आपल्या जिल्ह्यातील असेल, महाराष्ट्रातील असेल, इतर राज्यातील मुलं असेल जी खूप महान आहे आणि ती महान मुलं असेल, पण त्या महान मुलांना आपली घरची परिस्थिती अतिशय बिकट असेल, तर त्या मुलांचं पालकत्व काही काही व्हायना फुलना फुलाची पाकळी आपण घ्यायची आणि ती 100% शेवटपर्यंत आपल्याला पूर्ण करून दाखवायची. एवढंच मानस मी हाती घेतला आणि गावोगावी जाऊन स्वतः माहिती घेऊन त्याची पूर्ण कल्पना घेऊन त्या मुलांना न्याय, म्हणजे ज्ञान देण्याचं काम, किंवा मी एवढा मोठा नाही ज्ञान देणे इतका, पण तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम मी आमची संस्था असेल किंवा आमचा परिवार असेल या पद्धतीत आम्ही करत आहे आणि इथून पुढेही चांगलं काम करण्याची बुद्धी ही देवाने देवो. आणि म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे माझी कसली अपेक्षा नाही आहे की मला त्या मुलांना देऊन काय. सर, तुम्ही हे कार्य जवळपास 2011 सुरू केलं, तर आतापर्यंत तुम्ही देशात परदेशात त्यांच्या ॲडमिशनपासून ते त्यांचा पूर्ण नोकरी आणि सर्व त्यांचं व्यवस्थित होईपर्यंत त्यांचा तुम्ही खर्च उचलता, तर आतापर्यंत किती मुलांचं तुम्ही हे विडा उचलला आणि त्या पूर्णत्वास नेलं? आत्तापर्यंत तर माझ्याकडं 42 मुलं आहे, म्हणजे टोटल त्याच्यामध्ये मुली असेल मुलं असेल 42 मुलं आहे टोटल संपूर्ण. आत्तापर्यंतची 42 मुलं झाल्यात माझ्याकडं. त्याच्यामध्ये MPSC काही आहे, काही UPSC परीक्षा देतात, काही ग्रॅज्युएशनला आहे, काही MBBS प्रयत्न करतात, काही आत्ताच नुकतंच बोर्ड पास झालेली अशी पण मुलं आहे, मुली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये अशी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महासंघ यांचं खूप मोलाचं सहकार्य लाभलं मला की त्यांच्याकडनं ही माहिती नेहमी मला मिळत गेली आणि ती योग्य माहिती असेल याची मला म्हणजे शहानिशा करूनच आपण ती मुलं घेतली गेली. त्यांच्या आईवडिलांची संमती आणि त्यांची पूर्ण म्हणजे माझ्या म्हणजे पूर्ण त्यांच्याशी कोऑर्डिनेशन, ते रिलेशन असं झालं की एकदम म्हणजे खूप चांगलं रिलेशन झालं, याचा अभिमान पण वाटतो की कुठंतरी नातं जोडलं गेलं. सर, या व्यतिरिक्त तुम्ही शिक्षण आहे, त्याबद्दल आरोग्य आहे, त्यानंतर अपंग, या लोकांसाठी तुम्ही एक भरीव काम करता, तर स्पोर्टमध्ये तुम्ही अनेकांचं आयुष्य हे त्यामध्ये कुठले असे तुमचे विद्यार्थी की त्यांनी जागतिक लेवलपर्यंत म्हणजे स्वतःचं नाव केलं आणि देशाचंही नाव मोठं केलं? माझ्याकडे एक बॉडी बिल्डर आहे श्रीनिवास वासके म्हणून, ते राहणारा नवी सांगवीचा आहे. घराची परिस्थिती अतिशय म्हणजे खूप बिकटीची, बिकट म्हणजे खूप बिकट,
की आजचं संध्याकाळी सकाळी चूल पेटली तर संध्याकाळी चूल पेटण्याची एवढी बिकट परिस्थिती, पण त्या परिस्थितीला मात करून त्या मुलांनी आज डबल यशस्वी झालेला आहे आपल्या सिल्वर फिटनेस क्लबतर्फे. तर मला ते डबल यशस्वी झाल्याबद्दल म्हणजे काहीतरी त्या मुलासाठी केलं ह्याचा खूप स्वतःला पण अभिमान वाटतो. आज महाराष्ट्रातून माझ्या बहिणीत 187 मुलं आज खेळतात, त्याच्यामध्ये 9 मुलं आत्ता 1-2 महिन्यामध्ये इंडियन आर्मीमध्ये लागली. 9 मुलं आपल्या म्हणजे असोसिएशन म्हणजे सॉरी आमच्या स्पोर्ट क्लबची, तर 9 मुलं क्रिकेटमध्ये सॉरी कबड्डीचे मुलं अरे इंडियन आर्मीमध्ये लागली. तर ते अगदी त्यांच्या गुणांनी लागले, मग त्याच्यामध्ये माझा व्यक्तिशा काही नाही आहे, पण त्यांचे गुण असे की सरांना मी जे एनआई कोच नेमल्यात तर त्यांना एकच माझी अपेक्षा होती की सर तुम्ही आज आर्मीमध्ये एवढे वर्ष काम केले पण मला त्याचं गुडविल पाहिजे. तर गुडविल काय पाहिजे की मुलांना शिक्षण आपलं मुलांना जसं तुम्ही आर्मीमध्ये तुम्ही हे करता तुम्ही एन आय म्हणजे याचा अर्थ काय याचा मीन्स मी जाणून घेतलं आणि मी त्यांच्या मॅचेस इंदापूर असेल किंवा अनेक जिल्ह्यात असेल तर त्या ठिकाणी मी मॅचेस पाहिल्या आर्मीच्या, तर मला त्यांचं मन भरून आलं की मला ह्या माणसाला आपल्याला घ्यायचं आहे. सर तुम्ही शेतकरी कुटुंबातून आलात, बराचसा संघर्ष केला, त्यानंतर बांधकाम व्यावसायिक म्हणून एक नावलौकिक मिळवला, पैसा मिळवला, समाजासाठी तुम्ही बरंचसं काम करता, पण कुठेतरी तुम्ही 10वीपर्यंत शिक्षण घेतलं आणि समोर तुम्ही शिक्षण घेऊ शकला नाहीत, याची खंत आहे का मनात? निश्चितच 100% खंत आहे, कारण की त्यावेळची हालाकीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती त्या मातीशी नाळ जोडूनच राहायचे, म्हणून तर मी कुठंतरी ऋण फेडण्याचं काम हे करतो आहे मी असं मला वाटतं आहे, कारण की 100% मला मिळालं नाही. ते माझ्या मुलांना किंवा माझ्या मुलांसारखेच मुलं असेल त्यांना ती जाणवली नाही पाहिजे, म्हणजे कुठंतरी परिस्थिती गरीब असती आणि गरिबीलाच माणूस खचतो, ज्ञान असतं पण परिस्थिती. मला सांगा सगळ्यात जास्त कमल म्हणजे फुल कुंच तर कमळ ते कुठं उगवतं? ते एकदम अगदी म्हणजे चिखलात उगवतं, म्हणजे अतिशय दुर्गम अशा विचित्र भागामध्ये उमलतं, पण त्या फुलाला सगळ्यात जास्त सुगंध आणि सगळ्यात जास्त किंमत त्याच फुलाला आहे. तसंच जो काही इंटरनॅशनल खेळाडू असेल किंवा जे काही शिक्षणाची गंगा असेल ती चिखलातच आहे, फक्त ती दिसत नाही, ती आणण्याचा प्रकाशात जो असतात आणण्याचा काम निश्चितच फुलणाई फुलाची पाकळी. माझा परिवार नेहमी सक्रिय आहे आणि करीत राहणार इथून पुढंसुद्धा.